वर्धेत सध्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड भरला जात नाही आहे, पण आता दंड न भरणाऱ्यांच्या संपत्तीवर बोजा चढवला जाणार आहे। त्यापूर्वी दंड भरणाऱ्यांच्या संदर्भात 8 दिवसांची नोटीस दिली जाणार आहे। उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी ही माहिती दिली आहे। कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक दुकान मालक, मंगल कार्यालय तसंच वैयक्तिकरित्या अनेकांना दंड आकारण्यात आला आहे, पण अनेकांनी दंड भरला नाही। कारवाई दरम्यान अनेक जण वादही घालतात, त्यामुळे दंडाची नोंद घेऊन पथक परत जातात। हा दंड वसूल करण्यासाठी दंड न भरलेल्यांची माहिती काढत प्रथम 8 दिवसांची नोटीस दिली जाईल। त्यानंतरही दंड न भरल्यास 7/12 प्रॉपर्टी कार्ड, नगरपालिकेचे प्रॉपर्टी कार्ड नमुना 8 अ यावर बोजा चढवण्यात येणार आहे, अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत। येत्या 2 दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। तर आपण या कोरोनाच्या काळामध्ये आता जे आपण काम करतो आहे फेब्रुवारी महिन्यापासून, यानंतर मोठ्या प्रमाणात दंड करण्यात आलेले आहेत। बऱ्याचशा दुकानांवरती दंड करण्यात आलेले आहेत, काही लग्न कार्य झाले त्याच्यामुळे काही मंगल कार्यालयावरती दंड करण्यात आलेले आहेत, काही प्रमाणात व्यक्तींवरती दंड करण्यात आलेले आहेत, ज्यांनी काही गॅदरिंग केलेलं आहे अशा लोकांवरती दंडात्मक कारवाई केलेली आहे, किंवा ज्यांनी जो आपण कलम 144 लागू केले आहे त्या अंतर्गत त्याचा भंग करून काही कारवाई केल्या त्याच्यामध्ये दंड केलेला आहे। त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी दंड भरलेले नाही आहे, त्यांनी प्रशासनाचे जे कर्मचारी किंवा जे पथक आहेत त्यांच्यासोबत वादविवाद करून त्यांनी दंड भरलेला नाही आहे। तो आम्ही समोपचाराने तो विषय संपवला, त्या ठिकाणी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या की कोणी वाद करू नये, त्या कारणाने कोणी ते दंड भरलेला नसेल। तर नगरपालिका आणि तहसीलदार आणि ग्रामीण भागामध्ये BDO यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की अशा प्रकारचे जे दंड झालेले आहे त्याची लिस्ट तयार करायची आहे, आणि त्यांना एकदा पहिले सूचना देऊन ते दंड भरून घ्यायचे। जर ते दंड भरत नसतील तर त्यांचे जे प्रॉपर्टी आहेत, जसं 7/12 आहे, प्रॉपर्टी कार्ड आहे, किंवा नगरपालिकेचे जे प्रॉपर्टीचे जे डॉक्युमेंट आहे, किंवा ग्रामीण भागामध्ये नमुना 8 आहे, या सर्वांवरती त्यांचा बोजा चढवायला आपण त्यांना सांगितलेला आहे, आणि त्याची प्रक्रिया या 2 दिवसांमध्ये पूर्ण करायला सांगितलेली आहे। V24 तास करिता प्रमोद पानबोळीची रिपोर्ट, वर्धा।